UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे प्राथमिक दृष्ट्या दिसतंय. काहींनी याचं प्रेझेंटेशन दिलं. निवडणूक आयोग इतकी चुकीची भूमिका घेईल वाटलं नव्हतं. शरद पवार यांची टीका. एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडल्यानं त्यांना मेहरबानी म्हणून मुख्यमंत्रीपद दिलं. शिंदे आता मोदी शहांचे लाडके भाऊ राहिले नाहीत. संजय राऊतांचा टोला. बहुमत असूनही सरकार स्थापन होत नाही हे अशोभनीय आहे. मत सेट केलाय हे आधी विश्वास बसत नव्हता पण आता बसतोय. शरद पवारांची टीका. शरद पवार बाबा आढाव यांच्या भेटीला. ईव्हीएम विरोधात आढाव यांचा आत्मक्लेश, उपोषण सुरू. सरकारला विरोधक नकोच आहेत आढाव यांचा आरोप. एकनाथ शिंदेचं मानसिक संतुलन बिघडलं. शिंदेच्या डोळ्यात चमक नाही, चेहराही पडला. राऊतांची टीका. तर शिंदेना कोणी शब्द देऊन फिरवलाय का? राऊतांकडून शंका व्यक्त. मानसिक संतुलन कोणाचं बिघडलंय निकालानंतर कळालंय. आम्ही लाचारी सारखी नाटकं करणारे नाही. शिरसाडांचं संजय राऊतांना उत्तर. महाराष्ट्रातील 23 उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. विरोधकांची ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू. काही मतदारसंघात सत्ताधाऱ्यांकडूनही ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी. वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी देण्याचा निर्णय अखेर रद्द. काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्याचा प्रकार चुकीचा. प्रशासनाने काढलेल्या जीआरवरून फडणवीसांनी कान ठोकले. महायुतीची बैठक लांबणीवर. काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरेगावात. पुढील 2 दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या बैठका नाही. मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा शिंदे दरेगावात जातात. पण शिंदे वेगळा निर्णय घेणार असं कोणी समजू नये. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह खातं होतं, मग आता गृह खातं आमच्याकडे असावं असं वाटण्यात चुकीचं काय? भरत गोगावले यांचा सवाल. गृह खातं मिळालं तरच शिंदे उपमुख्यमंत्री राहणार सूत्रांची माहिती. गृह खातं न मिळालं शिंदे दुसऱ्याला उपमुख्यमंत्री करण्याची शक्यता. मात्र भाजप शिंदेंना गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. 5 डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी. टीव्ही9 मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती. लवकरच अधिकृत घोषणा. माझ्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निरर्थक. समाज माध्यमांमधून होणारी चर्चा कपोल कल्पित. मुरलीधर मोहन यांच्याकडून स्पष्ट. शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळावं आमदार भरत गोगावलेंची मागणी. यावेळी मंत्री नक्की होणार गोगावलेंना विश्वास. निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगतापांची जीभ घसरली. जगतापांकडून निवडणूक आयोगाला श्वानाची उपमा. तर जगतापांचं बोलणं वाचाळवीरांसारखं. प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. आज परळी बंदची हाक. डॉक्टरने तपासणीसाठी आलेल्या तरुणीची छेड काढल्याचा आरोप. डॉक्टरवर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर. महाबळेश्वर लोणाव्यापेक्षा पुण्यातील तापमान कमी. महाबळेश्वरमध्ये 10.5 तर पुण्यात 9.5 सेल्सिअस तापमानाची नोंद. मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार. 300 नव्या लोकल्स मुंबईकरांसाठी गिफ्ट. वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल उभारणार. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी काम करणार. तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन ते माहीम रात्रकालीन ब्लॉक. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.